मित्रांनो, बऱ्याच जणांची समस्या असते ती म्हणजे त्यांचं वजन सतत वाढत जातं, त्यांच्या शरीरामध्ये सतत चरबीचा संचयन होत असतं. बऱ्याच जणांचं यामुळे पोट सुटतं किंवा पोटाचा आकार वाढतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच जणांना अन्नाचं सेवन केल्यानंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर अन्न नीट पचन न होण्याची समस्या असते. त्याचप्रमाणे गॅस, ऍसिडिटी यासारखे त्रास होत असतात. किंवा बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर त्यांचं पोट नीट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्यांना त्रास होतो आणि कालांतराने बद्धकोष्ठतेचा परिणाम हा मूळव्याधामध्ये होत असतो. जर तुम्हाला मूळव्याधापासून दूर राहायचं असेल, बद्धकोष्ठता संपूर्ण मिटवायची असेल, त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच जणांना शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते, तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त याचं सेवन जर तुम्ही केलं तर तुम्हाला उभ्या आयुष्यामध्ये कधीही कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. त्याचप्रमाणे मित्रांनो, याचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी हाडं असतात ती हाडं मजबूत आणि टणक होतात, त्यांची वाढही चांगली होते. मित्रांनो, जर यांचं लहान मुलांनी जर याचं सेवन केलं तर त्यांच्या हाडांची जी उंची आहे किंवा जी वाढ आहे ती चांगली होते, त्यांची हाडं अधिक टणक आणि मजबूत होतात, त्यामुळे त्यांची उंची भरभर वाढत असते. म्हणून लहान मुलांसाठी देखील खूपच गुणकारी आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच जणांना अशी एक वेगळी समस्या असते ती म्हणजे त्यांचा तोंडाचा घाणेरडा वास येत असतो. मित्रांनो, याचं सेवन केल्यानंतर ती समस्या देखील तात्काळ दूर होणार आहे, त्यांच्या तोंडाचा वास चुटकीसरशी नाहीसा होणार आहे. तर मित्रांनो, हे इतकं गुणकारी मिश्रण कसं सेवन करायचं, यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकतेमध्ये दिसत असेल की यामध्ये साधारण दोन पदार्थ दिसत असतील. पहिला पदार्थ आहे मित्रांनो तो म्हणजे तीळ. बघा, यामध्ये तीळ दिसत असेल. आणि दुसरा पदार्थ आहे मित्रांनो तो म्हणजे ओवा. मित्रांनो, हे दोनच पदार्थ आपल्याला यासाठी लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे, तीळ आणि ओवा सम प्रमाणात घेऊन वेगवेगळ्या, म्हणजे पहिल्यांदा तीळ एखाद्या लोखंडी कळईमध्ये किंवा लोखंडी तव्यावर भाजून घ्यायचे, ओवा देखील त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो, थंड झाल्यानंतर या एकत्र करून घ्यायचे आहेत, आपलं मिश्रण तयार. मित्रांनो, आता याचं सेवन कसं करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो बघा, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवल्यानंतर 2 चम्मच तुम्ही याचं सेवन करायचं आहे. जर तुम्हाला तोंडाचा वास घालवायचा असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 चम्मच आणि रात्री झोपण्यापूर्वी याचं 1 चम्मच सेवन करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा अन्नपचन नीट होत नसेल तर तुम्ही जेवण झाल्यानंतर पाणी न पिता 1 चम्मच हे सेवन करायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे. यामुळे तुमचं जे पोटामध्ये अन्न गेलेलं आहे त्याचं पचन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला अपचनाची समस्या कधीही होणार नाही. तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही दिवसभरातून कधीही 3 ते 4 चम्मच याचं सेवन करायचं आहे. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. गुणकारी आणि इफेक्टिव्ह मिश्रण आहे हे फक्त एकदाच तयार करून तुम्ही एखाद्या बरणीमध्ये वाटीमध्ये व्यवस्थित भरू शकता आणि नियमित याचा वापर करू शकता. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर.